सांगली महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा महापालिकेत आलेल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना रेड कार्पेट गुलाबाची पुष्पवृष्टी बॅनर स्वागत कामांनी संगीतांनी शाही थाटात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे केलं स्वागत. मात्र सत्ता हातातून गेलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी जयंत पाटील यांच्या कार्यक्रमावर टाकला बहिष्कार. त्यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात सुद्धा भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आणि उपाध्यक्षा यांची पण होती या ठिकाणी अनुपस्थिती. सांगली महापालिकेत सत्ता हस्तगत केल्यानंतर जयंत पाटील यांचं पुढचं टार्गेट सांगली जिल्हा परिषद हे आहे. कार्यक्रमात मागच्या महिन्या दीड महिन्यात सांगलीमध्ये ही संख्या फारच कमी होती, पण आता ती 200 आकडा झाली आहे आणि त्यामुळं याच्या ताबडतोबीनं उपाययोजना करण्यासाठी आज ग्रामपंचायतीच्या सरपंचांची कार्यशाळेचं आयोजित केलेलं आहे. आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ॲम्ब्युलन्स देण्याचा कार्यक्रमही या ठिकाणी मुद्दा म्हणून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्यातल्या दुपारी मी बैठकही घेतलेली आहे, अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि या जिल्ह्यातली गर्दीची ठिकाणं आणि गर्दी टाळण्याच्या उपाययोजना आम्ही करू.